यवतमाळ जिल्ह्यातील झरी येथे सध्या कोरोनामुळे बियर बार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहे. याचाच फायदा घेऊन चोरट्याने रात्री झरी येथील एक बियर बार फोडले. सकाळी ही घटना उघडकीस आली. यात एकूण 33,000 वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू चोरट्याने लंपास केल्या आहेत. वणी येथील रहिवासी असलेले राहुल डफ यांचे झरी येथे राहुल नावाचे बियर बार आहे. काल 29 मार्च रोजी परिसरात वादळी वारा होता, त्यामुळे तिथे चौकीदार नव्हता. याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बारला लावलेले शेटरचे लॉक तोडले, आत प्रवेश केला व बार मधल्या जवळपास सर्वच माल त्यांनी उचलून नेला. यात विविध कंपन्यांचे एकूण 33,000 माल होता. सकाळी बार फोडल्याची उघडकीस येताच स्थानिक रहिवासी ज्ञानेश्वर अर्के यांनी बार मालक राहुल डब यांना याबाबत माहिती दिली. राहुल डब यांनी चोरीची माहिती पाटण पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरेसह जमदार अभिमान आडे, रमेश मिश्राम, नरेश गोंडे, अंकुश पातोडे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपास पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहे. दिनांक 30/3/2020 रोजी माझ्या बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली आहे. तरी त्या चोरांना लवकरात लवकर पकडून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. हे दुसऱ्यांदा झालं आहे माझ्या बारला. याच्या आधी पण एकदा चोरी झाली, पण तेव्हा काहीच कारवाई झालेली नाही आहे चोरांवर. त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढत गेली आहे आणि त्यांनी दुसऱ्यांदा हा प्रयत्न नाही तर यशस्वी झाले आहे. तरी लवकरात लवकर चोरट्यांना पकडून योग्य ती कारवाई करावी. MC News करिता सचिन पत्रकार, यवतमाळ.